विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कवी द भा दामणसकर यांचा परिचय केला, करून घेतला. त्यांची वस्तू ही कविता आपण आता अभ्यासणार आहोत. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वस्तू निर्जीव जरी असली तर आपण तिच्याशी जर प्रेमाने वागलो, तिच्याशी आपण नात्याने वागलो, तर त्यांच्यात आणि आपल्यात एक भावना निर्माण होते आणि ते अनमोल ठरते. कवितेचे रसग्रहण करताना कवितेचा छंद माहिती पाहिजे, त्यातलं वृत्त माहिती पाहिजे, कवितेची शैली माहिती पाहिजे आणि ही माहिती असणं आवश्यक आहे. आता ही कविता मुक्त छंदातील आहे. कवितेला नियम असतात, त्याला चरणातील अक्षरांची संख्या विशिष्ट असते, त्यांना वृत्त असते, त्यांना छंद असतात. पण हे कोणतेच नियम जर कवितेला नसतील तर ती कविता ही गद्यातील कविता लिहिल्यासारखी कविता असते आणि म्हणून ती मुक्त छंदात आहे. वस्तू ही कविता मुक्त छंदातील आहे आणि हा प्रकार सुरुवातीला कवी अनिल यांनी प्रथम काव्यमध्ये आणला. एखादी कविता कवितेचा आशय किती उंचीवर मानवाला नेऊन ठेवतो हे या कवितेचे अतिशय वैशिष्ट्य, चांगले वैशिष्ट्य आहे. आणि त्यामध्ये कवी तर अतिशय संवेदनशील आहेत, प्रांजळपणा त्यांच्यामध्ये खूप आहे, त्याच्यामध्ये कवितेला खूप उंचीवर नेऊन ठेवतात. वस्तूला जीव नसेल तरीही त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नका. त्यांना मन नसेल तरीही मन आहे असे त्यांच्याशी वागा, म्हणजे ते प्रचंड सुखावतात, अशी ह्या कवितेची सुरुवात आहे. मुलांनो, आपण वस्तू वस्तू म्हणतो पण तिला तुम्ही थोडस प्रेम लावा, तिला जीव लावा, तिच्याशी भावनेने वागा. कितीतरी वस्तू अशा आपल्या असतात की ते आपल्या गरजेच्या असतात. तिच्याशी जर आपण भावनेने वागलो, तिला सुद्धा मन आहे, तिचं मन जाणून घ्या, तिला जीव आहे. तिला जीव नाही असं तुम्ही समजला तर ती वस्तूचा काही उपयोग होणार नाही. तिला तिच्याशी तुम्ही प्रेमाने वागा आणि म्हणजे ती इतकी प्रचंड सुखावी, तिला आनंद होईल आणि ती कधी वस्तू आपलीशी होईल हे आपल्याला कळणार पण नाही.